येवला शहराला पाणी पुरवठा करणारा साठवण तलाव भरताच त्याचं जलपूजन उपनगराध्यक्ष सूरज पटनी यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलं. शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता, मात्र पालखेडचं आवर्तन पाणी मिळावं यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आढावा घेण्यात आला. नगरपालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी आढावा बैठकीत मागणी केली होती, त्यानुसार पालखेड आवर्तन सोडण्यात आलं. या संदर्भात मुख्याधिकारी संगीता नांदूरकर उपनगराध्यक्ष सूरज पटनी यांनी माहिती दिली. शहराच्या बिकट पाणी प्रश्नासंदर्भात आम्ही सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरपालिकेत बैठक घेतली. त्या संदर्भात आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाग्यविधाते आमदार छगनरावजी भुजबळ साहेब त्यांना आम्ही विनंती केली, तसेच आमदार नरेंद्र बोजाराडे, किशोर बोजाराडे व सर्व नेतेगणांना आम्ही विनंती केली. साहेबांच्या आदेशाने पाटबंधारे विभागाने त्वरित शहरासाठी पाण्याचं आवर्तन हे सुटलं व शहराला आता पाणी प्रश्न हा सुटलेला आहे. आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक एकजुटीने शहराचा पाणी प्रश्न असो, स्वच्छताचं काम असो अथवा लाईटचं काम असो, आम्ही सर्व एकजुटीने एक मनाने एक दिलाने मुख्याधिकारी नांदुरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने आम्ही हे पुढे अविरत चालू ठेवणार आहे. नगर परिषद येवल्याचं आवर्तन काल रात्री 12 वाजता आमच्या तलावामध्ये पाण्याच्या स्वरूपात पोचलेलं आहे. यापूर्वी 5 दिवसाआड शहराला पाणी पुरवठा होत होता, कारण तलावात पाण्याची लेवल कमी झालेली होती. काल पाणी आल्यामुळे पाण्याचं आवर्तन हे आता पूर्ववत 3 दिवसाआड होणार आहे. त्या संदर्भामध्ये नियमानुसार टिप्पणी नगर परिषद समोर अटक केली जाईल आणि त्यामध्ये योग्य तो बदल नागरिकांसाठी केला जाईल. तरी देखील नागरिकांनी पाणी मुबलक आहे म्हणून गैरवापर करू नये, जपून वापरावं आणि शुद्ध आणि योग्य पद्धतीने पाणी देणं ही नगर परिषदची जबाबदारी आम्ही सर्वानुमते एकत्र होऊन चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत. या प्रसंगी नगरसेवक सचिन मोरे, रुपेश लोणारी, गणेश शिंदे, श्यामभाऊ जावळे, गणेश गायकवाड, प्रवीण बनकर, संकेत शिंदे, शफिक शेख उपस्थित होते. शहराला होणारा 5 दिवसाआड पाणी पुरवठा कमी करण्यात येणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आलं. येवल्याहून संतोष बाटाव, दिशानूज, नाशिक.